जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिरात भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे भाविकांसाठी ओंकारेश्वर परिसरात 30 फुटी बेलपत्राचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. दर्शन घेण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस खात्यातर्फेही चांगल्या प्रकारे सुरक्षा पाहायला मिळाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांनी ओंकारेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. याचबरोबर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे भाविकांसाठी ओंकारेश्वर परिसरात 30 फुटी बेलपत्राचं शिवलिंग तयार करण्यात आलं. या लिंगासाठी 1000 किलो लोखंडाचे पाईप, हिरवे ज्यूट आणि 50 गोण्या बेलपत्राचा वापर करण्यात आलाय. हे संपूर्ण शिवलिंग 5 दिवसात तयार केलं गेलं. यामुळे सकाळपासून भाविकांनी हे शिवलिंग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. नमस्कार, मी डॉक्टर विजय शांताराम पाटील, भगीरथ इंग्लिश स्कूलला शिक्षक आहे. आज आपण जे समोर शिवलिंग बघत आहात ते 30 फूट उंच आहे. त्याचा खालचा घेर 20 फूट असून याला लोखंड जे लागलेलं आहे ते 1 टन म्हणजे जवळपास 1000 किलो याची उंची 30 फूट आहे. आणि जवळपास 5 दिवसामध्ये 50 स्वयंसेवकांनी उभारलेली आहे. जळगाव जिल्ह्यात प्रथमच आणि महाराष्ट्रातही तसंच तद्वतच भारतातही ही बेलपत्रापासून बनवलेली शिवलिंग प्रथमच आपण बघत आहात. निराकार परमेश्वर जो सर्वांचा भाग्यविधाता आहे त्याचं दर्शन आपल्या जळगावकरांना व्हावं आणि त्यांच्या जीवनात सुखशांती समृद्धी यावी या चांगल्या उद्देशाने या शिवलिंगाची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. जवळपास 3 दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी आम्ही खुलं केलेलं आहे. आपण याच्यासोबत जी प्रदर्शनी बघत आहात त्याच्यात आत्म्याचा परिचय, परमात्म्याचा परिचय, आत्मानुभूती कक्ष, येणाऱ्या स्वर्णिम दुनियाचा परिचय आणि आत्मानुभूतीसाठी एक व्हिडिओ असा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे.